नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय कुमार गोसावी. मी तुमच्यासाठी एक महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आलो आहे. तो टॉपिक आहे तो म्हणजे प्राधान्यक्रम, किंवा त्याला दुसरं नाव आहे टेबल ऑफ प्रेसिडन्स. म्हणजे काय? याला म्हटलं जातं अग्रक्रम तालिका. याला काय म्हटलं जातं? अग्रक्रम तालिका. आता हा टॉपिक म्हणजे काय? परीक्षेला बऱ्याच वेळा प्रश्नामध्ये ना पॉलिटीमध्ये हा घटक विचारला जातो. बऱ्याच प्रश्नामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की राष्ट्रपती एक नंबरला, मग त्याच्यानंतर पंतप्रधानांचा क्रम कितवा येतो, की सर्वात वरचं पद म्हणजे आपलं राष्ट्रपती, मग उपराष्ट्रपती, मग पंतप्रधान, मग राज्यपाल, असा घटक जो विचारला जातो त्याचा अग्रक्रम किंवा टेबल ऑफ प्रेसिडन्स किंवा त्याची तालिका काय आहे हे तुम्हाला ओळखायला किंवा विचारलं जातं. यामध्ये काही घटक लक्षात ठेवावा लागतो, त्या घटकावर आपण आजच्या सेशनमध्ये कव्हर करणार आहे. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर आज आपण वेळ न दौडता ॲक्च्युली लेक्चरला सुरुवात करूया. आपला टॉपिक जर बघितला तर भारताचा जर अग्रक्रम तालिका याच्यावर प्रश्न विचारला जातो. या तालिकेमध्ये राष्ट्रपती जे असतात ते भारताचे क्रमांक एकचे तालिकेमध्ये पाहायला मिळतात. म्हणजे सगळ्यात वर राष्ट्रपती, दोन नंबरला येतात ते म्हणजे उपराष्ट्रपती यांचं स्थान आहे. राष्ट्रपतींच्या खालोखाल उपराष्ट्रपती, आणि मग त्यांच्या खालोखाल येणारं तिसरं स्थान आहे ते म्हणजे पंतप्रधानांचं. तर हा घटक पहिला तीनपर्यंत लक्षात राहू द्या, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान. कारण तुमचा पदतालिकेमध्ये समजा तुम्हाला असं दिलं जातं, लोकसभेचे अध्यक्ष, लोकसभा सभापती यांचा पदतालिकेमध्ये पाचवा क्रमांक आहे. बरोबर की चूक? आता मागच्या राज्यसेवा मुख्य 2019 तो प्रश्न विचारला होता, तर तुम्हाला त्याचं समजलं पाहिजे, त्यासाठी हा घटक महत्त्वाचा आहे. इथंपर्यंत लक्षात येतं, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, 1, 2, 3. राज्यपाल घेतले ते चौथ्या क्रमांकावर तुम्हाला बघायला मिळतील. बरोबर, पाचवा क्रमांक हा सगळ्यात महत्त्वाचा आणि तिथं कन्फ्युजन होतं. कारण भारताचे सरन्यायाधीश असं तुम्हाला दिलं, भारताचं सरन्यायाधीश, माजी राष्ट्रपती असं दिलं तर तुमचं तिथं कन्फ्युजन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. कारण अग्रक्रम तालिकेमध्ये येणारा पाचवा क्रमांक आहे तो म्हणजे माजी राष्ट्रपती यांचा, माजी राष्ट्रपती यांचा. म्हणजे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि माजी राष्ट्रपती हे तुमचा पाचव्या क्रमांकावर येतं. मग उपपंतप्रधान हे पद जरी नसलं, हां सध्या नसलं, पण काही वेळेस उपपंतप्रधान भारतामध्ये नेमण्यात आलेलं होतं, तर यांचा पदतालिकेमध्ये कितवा क्रमांक येतो असं विचारलं तर तो 5A याच्यामध्ये त्यांची यादी समाविष्ट करण्यात आली. म्हणजे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, माजी राष्ट्रपती, मग उपपंतप्रधान असणार आहेत 5A, आणि याच्यानंतर मग तुमचे सरन्यायाधीश हे वगैरे घटक येणार आहे. म्हणजे पहिले 5 लक्षात आले हा घटक. यानंतर पुढचा जो घटक असणार आहे तो म्हणजे तुमचा लोकसभा अध्यक्ष आणि भारताचे सरन्यायाधीश. परीक्षेला विचारलं जातं हे दोघांचा क्रम कितवा येतो, 6 येतो, 6. म्हणजे अग्रक्रम तालिकेनुसार लोकसभा अध्यक्ष असू द्या, भारताचे लोकसभा अध्यक्ष म्हणण्यापेक्षा सभापती हा शब्द प्रयोग इथे योग्य ठरला असता. ओके, राज्यसभा अध्यक्ष, लोकसभा सभापती असा प्रयोग ठरला असता. आणि इथं भारताचे सरन्यायाधीश म्हणजे तुमचा पदक्रम येणार आहे 6. आणि यानंतर मग केंद्रातले कॅबिनेट मंत्री असू द्या, मुख्यमंत्री असू द्या, नीती आयोगाचे उपाध्यक्ष, माजी पंतप्रधान, माजी राष्ट्रपतींना 5 क्रमांक होता, माजी पंतप्रधानांना 7 क्रमांक आहे. कितवा क्रमांक येतो? 7. हा घटक इथं लक्षात घ्या. राज्यसभेचे किंवा विरोधी पक्षनेते, सभेतील विरोधी पक्षनेते यांचा 7 येतो, परंतु लोकसभा सभापतींचा क्रमांक 6 येतो. हा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला इथं पाहावा लागेल. म्हणजे 1 ते 5, 6, 7 इथंपर्यंत आलं कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री. तर हे मुख्यमंत्र्यांचे कॅबिनेट मंत्री तिथले तो घटक इथं येत नाही. हे कॅबिनेट म्हणजे कोणतं? केंद्रातील कॅबिनेट मंत्री, हे पण इथं लक्षात घ्या. नीती आयोगाचे अध्यक्ष का दिलं नाही? कारण नीती आयोगाचे अध्यक्ष असतात पंतप्रधान, आणि पंतप्रधानांचा क्रमांक 3 आहे, त्याच्यामुळे नीती आयोग उपाध्यक्ष 7 क्रमांकात येतात. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग पदतालिकेनुसार 7 क्रमांकावर येतील. लोकसभा आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणजे सध्या ओम बिर्ला म्हटलं, 7 क्रमांकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. यानंतर जसं तुम्हाला मागच्या स्लाइडमध्ये उपपंतप्रधानाला 5A असा दर्जा आहे, तसं तुम्हाला भारतरत्न प्राप्त व्यक्तींसाठी आहे तो म्हणजे 7A. म्हणजे भारतरत्न प्राप्त व्यक्ती म्हणजे सचिन तेंडुलकर घ्या, त्यांचा भारतरत्न प्राप्त व्यक्ती पदतालिकेनुसार क्रमांक येणार आहे 7A, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग 8 काय येणार आहे? 8 तुमचा मुद्दा येणार आहे तो म्हणजे राजदूत. राष्ट्रकुल देशांचे उच्चायुक्त असतात ते 8 येणार आहेत. ते कशामध्ये येणार आहेत? 8. आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश येणार आहेत 9, म्हणजे 9 क्रमांक त्यांचा येतो. इथं दोन घटक तुम्हाला फोकस करावा लागेल. फोकस म्हणजे कुठं? तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे कितव्या क्रमांकावर आहेत? 6, परंतु सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कितव्या क्रमांकावर आहेत? 9.
सरन्यायाधीश 6, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश 9, लक्षात आलं महत्त्वाचा मुद्दा, ठीक आहे. लोकसभा सभापती 6, परीक्षेला आतापर्यंत विचारताना या घटकावर विचारले, हे 6 नंबरचा घटक आहे, याच्यावर पण जास्त वेळा विचारले. आणि कम्पेअर करताना जसं लोकसभा सभापती म्हणतोय तसं राज्यसभा अध्यक्ष म्हणत नाहीत, कारण राज्यसभा अध्यक्ष म्हणजे उपराष्ट्रपती, ते दुसऱ्या क्रमांकाच्या पदावर येतात. मग तुम्हाला विचारलं जातं राज्यसभेचा उपाध्यक्ष यांचा क्रमांक कितवा, तर जसा लोकसभा सभापतींचा क्रमांक आहे 6, लोकसभा सभापतींचा क्रमांक आहे 6, तसं राज्यसभेचे उपाध्यक्ष आहे त्यांचा क्रमांक किती येतो. मग आता आपण इथं घटक काय बघत आला, भारतरत्न प्राप्त व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश 9 होतं, राजदूत राष्ट्रकुल देशांचे उच्चायुक्त 8 वर होते, तसं 9A हा घटक आहे. आणि या 9A घटकामध्ये तुम्हाला ॲड करण्यात आले ते म्हणजे संघ लोकसेवा आयोग म्हणजे UPSC अध्यक्ष, मुख्य निवडणूक आयुक्त केंद्राचे आणि भारताचा महालेखा परीक्षक यांना कशामध्ये ठेवले, 9A ठेवले. परीक्षेला तुम्हाला जो प्रश्न विचारलाय तर तो असा विचारलाय भारताच्या मुख्य लेखा परीक्षकाचा किंवा भारताच्या महालेखा परीक्षकाचा पदतालिकेनुसार असणारा दर्जा हा राज्य हा मुख्य निवडणूक आयुक्तांच्या बरोबरीचा आहे, परंतु राज्यसभेच्या उपाध्यक्षाच्या वरचा आहे असं दिले. म्हणून हा घटक इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 9A काय येणार आहे, UPSC अध्यक्ष, मुख्य निवडणूक आयुक्त आणि भारताचा महालेखा परीक्षक. आणि 10 असणार आहेत मग तुमचे राहिलेले मुद्दे, तो म्हणजे राज्यसभेचा उपाध्यक्ष घ्या, राज्याचे उपमुख्यमंत्री घ्या, लोकसभेचे उपसभापती घ्या, नियोजन आयोगाचे सदस्य घ्या, केंद्रातले राज्यमंत्री घ्या. कारण केंद्रातले कॅबिनेट मंत्री याच्या संदर्भात आपण अगोदरचा घटक बघितला होता. केंद्रातले कॅबिनेट मंत्री म्हणजे 7 येणार आहेत, ओके. आणि केंद्रातले राज्यमंत्री कुठे येणार आहेत, तर ते 10 येणार आहेत. हेही तुम्हाला तिथं फोकस करावं लागेल. आणि याच्यानंतर येणारा 11 पदतालिकेतला क्रम आहे तो म्हणजे महान्यायवादी, मंत्रिमंडळ सचिव आणि नायब राज्यपाल, हा जो घटक आहे हा तुम्हाला 11 येणार आहे. राज्यपाल जर नुसतं म्हटलं, राज्यपाल म्हटलं की 4 क्रमांकामध्ये बघितलं, पण नायब राज्यपाल म्हटलं की तुम्हाला 11 पदतालिकेमधला हा क्रम आहे. या क्रमावर परत एकदा सांगतो, हा घटक एवढा जरी लक्षात ठेवला तरी मोर दॅन इनफ आहे, पण याच्यावर अलीकडच्या काळामध्ये प्रश्न विचारले जात आहेत. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल हे 4 पहिले घटक लगेच लक्ष देतात. माजी राष्ट्रपती म्हटलं की क्रमांक 5 बघायला मिळतो, उपपंतप्रधान 5A बघायला मिळतात. यानंतर तुम्हाला पुढचा येतो तो म्हणजे लोकसभा सभापती आणि भारताचे सरन्यायाधीश, पाठ असणं गरजेचं आहे. 6 परीक्षेला या घटकावर आतापर्यंत खूप वेळा विचारून झालेलं आहे, तो म्हणजे काय, लोकसभा सभापती आणि भारताचे सरन्यायाधीश 6 क्रमांकाला येतात. मग जसं पंतप्रधानांच्या बाबतीमध्ये बघितलं क्रमांक 3 होतं, माजी पंतप्रधान 7 बघायला मिळतात. म्हणजे केंद्रातले कॅबिनेट मंत्री घ्या तर 7 बघायला मिळतात. केंद्रातील राज्यमंत्री म्हटलं जसं कॅबिनेट मंत्री तुम्हाला 7 दिलेत, तसं केंद्रातले राज्यमंत्री 10 तुम्हाला बघायला मिळतात. हा घटक तुम्हाला समजणं जास्त गरजेचं आहे, ठीक आहे. त्यानंतर जसं लोकसभा सभापती, त्यानंतर लोकसभा राज्यसभा विरोधी पक्षनेते मुख्यमंत्री असतील हे 7 बघायला मिळतात. भारतरत्न प्राप्त व्यक्ती 7A बघायला मिळतील. राजदूत राष्ट्रकुल देशांचे उच्चायुक्त 8, सरन्यायाधीश जसं आपण म्हटलं 6 बघायला मिळतात भारताचे सरन्यायाधीश, तसं भारत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश 9 बघायला मिळतात. हा क्रम आहे, हा क्रम तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. UPSC अध्यक्ष, मुख्य निवडणूक आयुक्त, भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक याच्यावरही आयोगानं विचारले, विचारताना कम्पेअर केले हे राज्यसभेचे उपाध्यक्षाला. हे कधी विचारलंय तर हा प्रश्न तुम्हाला ASO मेन्स 2017, त्यानंतर राज्यसेवा मुख्य 2019 या परीक्षेमध्ये हा घटक 2 रिपीट केलाय. म्हणून हा जो 9 क्रमांकाचा घटक जो आहे, UPSC अध्यक्ष, मुख्य निवडणूक आयुक्त, भारताचा महालेखा परीक्षक म्हणजे कॅग म्हणतो हा, आणि राज्यसभेचा उपाध्यक्ष, उपमुख्यमंत्री, उपसभापती लोकसभेचा, हा घटक थोडासा फोकस करा. महान्यायवादी नंतर येतो, जसं कॅग येतो तुमचा 9A, तसं महान्यायवादी 11 हा घटक बघायला मिळतो. एवढं जरी घटक बघितला तर तुमचा सगळा प्रश्न याच्यावर जे काही विचारलं जाईल ना तो तुमचा तिथं कव्हर होतो. म्हणून परीक्षेसाठी अभ्यास करताना या घटकावर अशा पद्धतीनं फोकस करा. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, माजी राष्ट्रपती, उपपंतप्रधान, त्यानंतर येणारा हा घटक याच्यावर फोकस करा. मी काही मुद्द्यावर ट्रेस केला आहे, काही मुद्दे सांगण्याचा
करण्याचा तुम्हाला प्रयत्न केला. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर अनअकॅडमी ॲप डाउनलोड केलं नसेल तर नक्की डाउनलोड करा. सध्या तिथं आपण फ्रीमध्ये स्पेशल क्लास सध्या कंडक्ट करतो आहे. दररोज रात्री 9 वाजता आपण तो क्लासेस आपण त्या ठिकाणी फ्रीमध्ये आहेत. फ्री आणि लाईव्ह क्लास आहे. आणि या क्लासची दररोज होणाऱ्या क्लासची लिंक आपण कुठं शेअर करतो आहे तर या क्लासची लिंक आपण @MPSCTricks हा जो आपला टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलवर आपण ही लिंक या ठिकाणी शेअर करत असतो. नक्की जॉईन करा या टेलिग्राम चॅनलला, कारण तुम्हाला त्या दररोजच्या क्लासची लिंक तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर फक्त एक घटक करायचं आहे, अनअकॅडमी हे ॲप फक्त डाउनलोड करा आणि ह्या दररोज होणाऱ्या फ्री स्पेशल क्लासमध्ये तुम्ही जॉईन व्हा. अनअकॅडमी ॲप डाउनलोड केल्यानंतर दिलेली जी लिंक असेल या टेलिग्राम चॅनलवर त्या लिंक थ्रू ते ओपन करा आणि तुम्ही त्या ठिकाणी क्लास बघू शकताय, कारण अनअकॅडमी भारतातलं सर्वात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे, तर आज आपण काय करूया या ठिकाणी थांबूया. फक्त या ठिकाणी जॉईन करा. अपडेट नोटिफिकेशन सगळं घटक तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्या लेक्चरची PDF जरी असेल तर ते PDF सुद्धा तुम्हाला या ठिकाणीच पाहायला मिळते या टेलिग्राम चॅनलवर. नक्की जॉईन व्हा, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. तर आजच्या सेशनमध्ये हा इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा घटक आपण पाहिला. या ठिकाणी आपण थांबतो. थँक्यू.